नांदेड जिल्ह्याच्या माहूर तालुक्यातील पापलवाडी इथे जनावरांच्या गोठ्याला आग लागून झालेल्या दुर्घटनेमध्ये गोठ्यामधील चार जनावरांचा आगीत होरपळून मृत्यू झालाय, तर एक बैल 80% होरपळलाय, त्याच्यावरती उपचार सुरू आहे। या व्यतिरिक्त आगीच्या बक्षस्थानी तुषार संच, कडवा, पेंडी, जनावरांचे खाद्य, कुटार, तीन पत्रे आणि इतर शेती उपयोगी साहित्य आले, त्यामुळे जवळपास 4,62,000 नुकसान झालंय। 80% होरपळलेल्या बैलाचे 60,000 नुकसान झालंय। आगीमध्ये शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं आहे। या घटनेमुळे शेतकरी वर्गात हळहळ व्यक्त होतीये। या आगीमध्ये मृत्युमुखी पडलेल्या तीन बैल आणि एक गाय आणि शेती उपयोगी साहित्याचे एकूण अंदाजे 5,00,000 रुपयांच्यावर शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान झालंय। मंडळ अधिकारी सुगावे आणि तलाठी एवी कुडमते यांनी प्रेमसिंग चव्हाण, कुंदन राठोड, प्रकाश पवार, उल्हास आडे, युवराज आडे या पंचांचे समोर पंचनामा केला आहे। नुकसानग्रस्त शेतकऱ्याला तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी करण्यात येते। रात्री 11:30 दरम्यान अचानक पणाने रमेश राठोड यांच्या गुराच्या कोठ्यामला आग लागल्याचं वृत्त कळालं। त्या गावातील आमचे तंटा मुक्तीचे अध्यक्ष कुंदन राठोड यांचा दूरध्वनीवरून फोन आला होता आणि त्या फोनच्या अनुषंगानं माझ्या जिल्हा परिषद मतदारसंघातील डॉक्टर पशुवैद्यकीय डॉक्टरची टीम संपूर्ण इथं उपस्थित झालेली आहे। त्या दृष्टीनं पंचनामासुद्धा झालेला आहे आणि शेतकऱ्याला भरपूर प्रमाणामध्ये त्याचं झालेलं नुकसान तर भरून येणं शक्यच नाही, परंतु जे काही शासनाच्या वतीनं त्याचं नुकसान भरपाई आहे ते मिळवून देण्याकरिता मी माहूरचे तहसीलदार वरणगावकर साहेब यांनासुद्धा दूरध्वनीवरून संपर्क साधला आणि येत्या 2 दिवस सुट्टीचे संपल्यानंतर त्या शेतकऱ्याला त्यांचा चेकद्वारे त्यांचं जे काही नुकसान झालं त्याचं पंचनाम्याच्या अनुषंगानं मोबदला मिळणार आहे। तातडीनं आज सकाळी पोलीस प्रशासन असेल, महसूल प्रशासन असेल, सर्वांनी अतिशय शीघ्रपणानं इथं येऊन फॉरेस्ट असेल या सर्वांना शीघ्रप्रमाणाने येऊन या शेतकऱ्याला मदत मिळण्याच्या दृष्टीनं जे प्रयत्न केले ते खरंच उल्लेखनीय आहे, परंतु अतिशय दुर्दैवी प्रकार आहे की ज्या पद्धतीनं जनावराच्या गोठ्यामध्ये बांधलेले असलेले जनावरं दगावलं ते हृदयद्रावक परिस्थिती आहे। ती परिस्थिती भविष्यात कोणत्याही शेतकऱ्यावर येऊ नये अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि या शेतकऱ्याला झालेल्या नुकसानामधून सावरण्याची शक्ती मिळो अशी विनंतीसुद्धा करतो। पापलवाडी येथे मौजे ग्रामपंचायत पापलवाडी येथे रात्री 11:30 ते 12 दरम्यान हा कोटा जळण्यात आला। जाळण्यात आला की आकस्मिक जळालं हे काही आम्हाला कळलं नाही अद्याप। आम्ही प्रशासनाला सूचना दिल्या 6:30 आणि प्रशासन पण सज्ज आहे आणि शेतकऱ्याचा फार मोठा नुकसान म्हणल्यावर 1.5 लाख रुपयाची जनावरं दगावली आणि 50,000 एक जनावर आकस्मिक मृत्यूच्या 80% जळून त्याचा इलाज चालू आहे आणि या घटनेला थोडंसं त्या शेतकऱ्याला दिलासा देण्यासाठी शासनाने, कलेक्टर साहेबांनी आणि प्रशासनाने मिळून या शेतकऱ्याला कसा दिलासा देता येईल या बाबतीत मदत करण्यात यावी अशी आमच्या ग्रामस्थाकडून पापलवाडी मौजे या ग्रामवासियाकडून नम्रतेची विनंती राहील। कलेक्टर साहेबांनी या प्रकरणात शेतकऱ्यांना मदत, भरीव मदत देण्यात यावी अशी आम्ही ग्रामस्थाकडून विनंती करतो। मजहर शेख, C24 तास, नांदेड।